बाबूजी कौन सा लग्न केला नहीं काही काय काही काय बोलतेस ग हां ह्या घरी भाड्याने राहायला आलेत तिकडे त्यांचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुम्हाला ह्या आधी बघितलं असं का वाटतंय मला ताई मला ड्रेस दाखव ना कसा ड्रेस हवाय म्हणजे काही खास ओकेजन आहे का आपण त्या ड्रेसच्या दुकानात भेटलो होतो का अगदी बरोबर तुमच्या आवडीचा ड्रेस त्यांच्या आवडीची ओढणी ही माझी वहिनी गीता वहिनी सूरज दादाची बायको हा आणि या मिस मानसी इथे भाड्याने राहायला अरे वा कसं वाटलं आमचं घर खूप छान आहे घर आणि माणसं पण खूप छान आहे हो माणसे खूपच छान आहे माणसं खूप छान आहेत या घरात तुम्ही अगदी बरोबर केलं इथे राहायला आलात ते अहो हेच घेऊन आले हो 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 मीच घेऊन आलोय पण काय तुझ्या जाऊबाईंना हे माहिती नाहीये म्हणून त्यांनी परमिशन दिली आता थोडं हळूबोलशील छान केलं या इथेच राहायला हवं आली कोणीतरी तुमची काळजी घेणार काय बोल अहो जेवण आलं जेवण जेवण घेऊन आलाय काळजी नाही सॉरी मला माहित नव्हतं तुम्ही जेवण आणताय यांच्यासाठी हा माहिती नव्हतं ना गीताबाईंनीच येते जेवण घेऊन जेवलो की आता पोटभर जेवलो भातका मागे लागले आता जाणार नाही म्हणलं इथपर्यंत भरलोय थँक्यू तुम्ही जेवण आणलं बस राष्ट्रही मला माहितीये तुमचं पोट भरलं नाहीये आणि तुम्ही उपाशी झोपलेलं मला नाही आवडत पण कोणत्या हक्काने सांगू तुम्हाला हे येत नाही का पण खूप काळजी वाटते तुमची बाबांनी आपल्या हातात हात घेऊन त्यावर मंगळसूत्र ठेवलं होत त्यांना काय म्हणायचं होतं हे सांगू का यांना कुठे आलात काय नाही तुम्ही खाऊन घ्या ना दोनच पोळ्या नाही बाबूजी प्रेम दिसत नाहीये का बोलतेस जरा प्रेम दिसत नाहीये का जेवणातलं किती प्रेमाने जेवण आहे घ्या ना घ्या घेतो तुम्हाला ताट आणून देतो स्वच्छ धुवून आणून देतो अरे आई आत्ता डोकावून गेल्या बहुतेक वाट बघतायत तुमची बोलवत असेल बर येते मी आता आपण भेटत राहू कशाला ते बघूया नंतर आता आई आई वाट बघत असतील हो बाय गुड नाईट बाय बाय मावजी विचार करायला हरकत काय विचार करायची गरजच नाहीये हा त्यांच्यासाठी ऑलरेडी दुसरा विचार करतोय मी त्यामुळे जोड्या लावा जोड्या जुळवा बस आता हा खा प्रेम खा प्रेमाने आणलेलं जेवण खा प्रेम खा